रवींद्र वस्त्र निकेतनचे रवींद्र मिनी स्टोअर आता कवठे महांकाळ आरग व आटपाडी या शहरातही सुरू. दैनंदिन व शुभ कार्याच्या वस्त्र खरेदीसाठी 365 दिवस ऑफर आणि डिस्काउंट फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. मिनी स्टोअरच्या शाखा मालगाव, ढालगाव, मणीराजुरी, जुनोनी, म्हैशाळ, आष्टा, सावळज, विटा, तासगाव, सांगोला, जत, पलूस या ठिकाणी सुरू करण्यासाठी फ्रेंचाईजी देण्यात येणार आहे. 10 लाखांहून अधिक संतुष्ट ग्राहक वर्ग असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन सोबत आपल्या शहरात मिनी स्टोअर सुरू करण्यासाठी संपर्क करा. देशावर आलेले कोरोनाचे संकट परतवूया. सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे, त्यावर केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहेत. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील स्थितीचा धावता आढावा कृषी आणि सहकार मंत्री विश्वजित कदम यांनी आज घेतला. त्यांनी पलूस तालुक्यातील पलूस शहर, कुंडल, दुधोंटी, रामानंदनगर, बुरली, अमनापूर, धनगाव, माळवाडी, खंडोबाची वाडी, ब्रह्मनाळ, खटाव, सुखवाडी, भिलवडी, वसगडे या गावांना नामदार विश्वजित कदम यांनी भेटी दिल्या. त्यातील जे काही 23 नागरिक आता कोरोनाग्रस्त झालेले आहेत, आज दुर्दैवाने त्यामध्ये म्हणजे पूर्वी जो आकडा होता त्यामध्ये आणखी 13 लोकांची भरून आता 29 झालेलं आहे. हे सगळे मनेर कुटुंबाशी संबंधित लोक होते आणि ही दुर्दैव आहे, परंतु त्यांच्यावर उपचार चालू आहे. जो सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांना मला नम्रपणे विनंती आवाहन आहे की आपण घाबरू नये, घाबरण्यासारखी परिस्थिती नाही, प्रशासन सुसज्ज आहे आणि या मनेर कुटुंबाच्या संबंधित असताना सगळ्या लोकांना उपचार चांगल्यातला चांगला देऊन त्यांना लवकरात लवकर बरं करण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा आणि आम्हा सगळ्यांचा या ठिकाणी चालू आहे. जे लोक बाहेर पडतात त्याच्या संदर्भात काय बोलायचं? नाही, माझी नम्र विनंती आणि आव्हान आहे, कळकरीचं पोट तिडकेने मी लोकांना, नागरिकांना आवाहन करतो की आपण घरातनं बाहेर पडू नये, अजिबात पडू नये. तुम्ही तुमचा स्वतःचा जीव आणि इतरांचा जीव धोक्यात टाकताय आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ही लागण या ठिकाणी आपल्याला करायची नाही. आपण देश वाचवायचा आहे, महाराष्ट्र वाचवायचा, आपला समाज वाचवायचा आहे, त्यासाठी आपलं नम्र विनंती आहे की घरातनं बाहेर पडू नये आणि हे जे काय लॉकडाऊन आपल्या केंद्र आणि राज्य शासनाने आणलेलं आहे ते संपूर्ण पाळावं. यावेळी ते म्हणाले, सध्या 23 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जनतेने कोरोनाच्या देशावर आलेल्या संकटाचा सामना धैर्याने करायला हवा, शासनाला सहकार्य करायला हवे, गर्दी करू नका, लॉकडाऊनचा आदेश पाळा, सोशल डिस्टन्स ठेवा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जे के बापू जाधव उपस्थित होते. शिवकुमार खरकंडे, 7 स्टार न्यूज, पलूस.